यंदा दिवाळीच्या दिवसातही पाऊस कोसळला तशी थंडी देखील गारठवेल अशी अटकळ होती. मात्र ती दाखल होण्यासाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा उगवला. उच्चांकी तापमानासाठी ओळखले जाणारे चंद्रपूर 25 वर्षातील नीचांकी आकड्यावर आले आहे. उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी नोंदविली जात आहे. याचा परिणाम हळूहळू देशातील अन्य भागात जाणवू लागला आहे. चंद्रपूरसह विदर्भात थंडीच्या लाटेने नागरिक पार गारठले आहेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया यात 5 अंशाच्या आसपास पोहोचले आहेत. विशेष म्हणजे 3 दिवसांआधी राज्यभर पावसाळी वातावरण होते. ढग दूर झाल्यावर थंडीने हल्ला सुरू केला आहे. यापुढच्या काही दिवसात विदर्भात अशीच स्थिती राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान प्रखर उन्हासाठी ख्यात नाम असलेल्या चंद्रपुरात नागरिक या घटलेल्या तापमानाचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या सुमारास उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. थंडीचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे तो सकाळ संध्याकाळ पायीस सैर करणाऱ्या नागरिकांना. रस्त्यावरील वर्दळ कमी होणे आणि थंडी दूर करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणे यासह अनेक प्रयत्न केले जात आहेत. वाफाळते दूध अथवा कडक चहा सोबत गप्पांची मैफल रंगत आहे. चंद्रपुरात थंडीचे असे मोजकेच दिवस असतात. हे एन्जॉय करून घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. दरम्यान या संदर्भात चंद्रपूरकर नागरिकांनी दिलेल्या ह्या काही प्रतिक्रिया. चंद्रपूरला उन्हाळा खूप जास्त असतो आणि वर्षाचे 10 महिने उन्हाळ्यात मध्ये आपण हुरपळून राहतो. परंतु आता या थंडीमध्ये 2-3 दिवस झाले, थंडी खूप चांगली सुरू झाली आहे आणि आम्ही थंडीचा आनंद घेऊन राहिलो आहे आणि छान बरं वाटत आहे. काश्मीरचा अतिशय थंडी आहे. थंडीचा आनंद हिवाळ्याचा, थंडी जास्त असली तरी फिरण्याचा आणि बाकी सगळ्यात हिवाळ्याचा जो आनंद आहे तो जास्त थंडीतच मिळतो. त्यामुळे आता चंद्रपूरवरून आपल्या कुठं बाहेर काही जायचं काही काम उरलं नाही. चंद्रपुरात सगळं आपण आनंद घेऊ शकतो.